नमस्कार मित्रांनो, माझे नाव महेश कृष्णा पगार आणि आपलं स्वागत आहे महेश पगार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण आढावा घेणार आहोत 14 ते 20 नोव्हेंबर या दरम्यान घडणाऱ्या घडामोडींचा। तर चला तर सुरुवात करूया एका नवीन कोटने। सर्व जोखीम आणि धोके संपल्याशिवाय जो निघायला तयार नाही तो कधीच निघू शकणार नाही, असं थॉमस फुलर यांचं एक कोट आहे। त्या कोटने आज सुरुवात केलेली आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या फेवरेबल वातावरणात निर्माण करण्याचा किंवा फेवरेबल वातावरण निर्माण होईल याचा जर विचार करत बसला तर आपलं कधीच यश मिळणार नाही किंवा आपलं कार्य सफल होणार नाही। तर म्हणजे आपण याचा अर्थ असा होतो की समजा चांगला उद्या चांगला अभ्यास होईल किंवा परवा चांगला अभ्यास होईल किंवा लायब्ररीमध्ये बसलं तर अभ्यास होईल किंवा लायब्ररीमध्ये चांगला वातावरण पाहिजे असं जर म्हटलं तर आपलं आपण कधी अभ्यास करू शकणार नाही आणि त्या अभ्यासामधून आपल्याला आउटपुट मिळणार नाही। तर आपल्याला जी परिस्थिती असेल किंवा ज्या परिस्थितीमध्ये आपण असू त्या परिस्थितीमध्ये आपण अभ्यास केला पाहिजे आणि यश संपादन केलं पाहिजे। धन्यवाद। तर सुरुवात करूया पहिलं कोर्स पहिल्या बीटस। राष्ट्रीय पक्षी दिवस कधी असतो? तर हा 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो। तर आमूर फाल्कन उत्सव हा कोणत्या राज्यामध्ये? तर आमूर फाल्कन उत्सव हा मणिपूर राज्यामध्ये साजरा केला जातो। नंतर 11 नोव्हेंबर 2022 रोजी द्रौपदी मुर्मू यांनी ई कुंभ नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे। तर ई कुंभचा लॉन्ग फॉर्म काय आहे? नॉलेज अनलिश इन मल्टिपल इंडियन लँग्वेजेस, म्हणजे जे काही वेगवेगळ्या भारतीय भाषा आहेत त्याच्यामध्ये ज्ञानाचा भांडार ओपन करण्यासाठी किंवा खुलं करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ई कुंभ हे नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे। नंतर भारतीय जैविक डाटा केंद्राचं उद्घाटन कुठे झालेलं आहे? तर फरीदाबाद येथे भारतीय जैविक डाटा केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे। नंतर देशाचा पहिला मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कुठे झालाय? तर चेन्नई या ठिकाणी देशाचा पहिला मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क ओपन झालेला आहे। तर तो कोणाकडून ओपन झालेला आहे, म्हणजे कोणती कंपनी? रिलायन्स इंडस्ट्रीकडून। नंतर जे काय आयसीसी आहे त्या आयसीसीच्या अध्यक्षपदी ग्रेग बारकले यांची पुन्हा एकदा निवड झालेली आहे, म्हणजे पुनर्नेमणूक झालेली आहे, लक्षात ठेवा आयसीसीच्या अध्यक्षपदी। आता आपण सर्वांना चर्चेमध्ये ही न्यूज होती की आयसीसी T20 जे काही वर्ल्ड विश्वचषक झाला पुरुष म्हणजे मेन्स वर्ल्ड कप झाला त्याच्यामध्ये कोण जिंकलेला होता? तर इंग्लंड जिंकलेला होता। तर कोणाला हरवलं? त्यांनी पाकला हरवलेलं होतं, म्हणजे पाकिस्तानला। आणि सामनावीर आणि मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज कोण झाला? तर सॅम करन, आणि हा इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे सॅम करन, ठीक आहे। आणि विचारला तर कोणत्या कोणत्या संघाकडून खेळतो तो IPL मध्ये? तर चेन्नई सुपर किंगकडून खेळतो सॅम करन। नंतर नलबाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये? तर ओडिसा राज्यामध्ये। थांगटा ही जी मार्शल आर्ट आहे ती कोणत्या राज्यामध्ये? केरळ राज्यामध्ये। या थांगटाचं त्याचप्रमाणे मल्लखांब या जे आर्ट्सचं या वर्षीच्या खेलो इंडियामध्ये पण समावेश करण्यात आलेला होता, त्यामुळे थांगता ही मार्शल आर्ट कुठली आहे तर केरळची, लक्षात ठेवा। आणि 2025चा जो वर्ल्ड क्रिकेट कबड्डी विश्वचषक आहे म्हणजे वर्ल्ड कप आहे तो इंग्लंडमधील वेस्ट मिडलँड्स या बेटांवर होणार आहे। नंतर कोचीन शिपयार्डने काय केलंय? उत्तर प्रदेशामध्ये वाराणसीसाठी देशातील पहिलं हायड्रोजन इंजन सेल जे काही कॅटामरन जहाज आहे तयार करण्यासाठी इनलँड वॉटरवे हायवे इनलँड वॉटरवे प्राधिकरणाबरोबर सामंजस्य करार केलेला आहे। नंतर नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमध्ये श्री नादप्रभू कॅम्पेगौडा यांच्या 108 फूट उंच कांस्य पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे। तर हे जे काही पुतळा आहे या पुतळ्याला नाव काय देण्यात आलेलं आहे? स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी। कोणाचा आहे तो? श्री नादप्रभू कॅम्पेगौडा यांचा, ठीक आहे। किती? 108 फूट उंच आहे, कुठे आहे? बँगलोरमध्ये। नंतर भारतामध्ये जन्मलेले जे काही नोबेल पारितोषिक विजेते प्रोफेसर व्यंकी रामकृष्णन यांना त्यांच्या विज्ञानातील विशिष्ट सेवेसाठी प्रतिष्ठिताच्या ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आलंय। कोणाला? व्यंकी रामकृष्णन यांना, लक्षात ठेवा। नंतर केरळ पर्यटनाने जे काही वर्ल्ड ट्रॅव्हल मार्क मध्ये रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड जिंकलेला आहे, कोणी जिंकलेलं? केरळ पर्यटन विभागाने, ठीक आहे। नंतर भारतीय नौदल काय करणार आहे? भारतीय नौदलाने प्रस्थान हा जो काही ऑफशोर सुरक्षा
सराव याने आयोजित केला होता. आता ऑफशोअर प्रस्थान विचारलं तर भारतीय नौदल देऊ शकतं ते पर्यायामध्ये, तर भारतीय नौदल लक्षात ठेवा, भारतीय नौदल किंवा भारतीय एअरफोर्स वगैरे असे पर्यायामध्ये देऊ शकतो, तर प्रस्थान हा ऑफशोअर सुरक्षा सराव कोणी केला आहे तर भारतीय नौदलाने. नंतर कोची केरळ इथं काय आयबीएस जे काय अंध फुटबॉल म्हणजे महिला आशियाई जी काही ओशनिया चॅम्पियनशिपचं उद्घाटन झालेलं आहे कोची, कुठे विचारू शकत स्थळ. नंतर 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन, डायबिटीज वर्ल्ड डायबिटीज डे 14 नोव्हेंबर. त्याचप्रमाणे 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून पण साजरा केला जातो. नंतर 85 वर्षीय प्रख्यात गणितज्ञ आणि महान विद्वान पद्मश्री पुरस्कार विजेते श्री आर एल कश्यप यांचं निधन झालेलं आहे. नंतर प्रसार भारतीचे नवीन सीईओ कोण झालेले, तर गौरव द्विवेदी, हे लक्षात ठेवा प्रसार भारतीचे. नंतर भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा याची 41वी आवृत्ती पुढे तर नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू झालेली आहे. हे आता जनरली दिल्लीतील प्रगती मैदानावरतीच राहतो, पण इथं लक्षात ठेवा की 41वी आवृत्ती आहे, त्यामुळे तेही लक्षात ठेवा. नंतर मेघालयातील वांगला उत्सव, म्हणजे वांगला उत्सव कोणत्या राज्यामध्ये, तर मेघालयमध्ये लक्षात ठेवा. नंतर नताशा पिर्कमुसार हे कुठल्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले आहे, तर स्लोवेनियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत त्या, नताशा पिर्कमुसार, लक्षात ठेवा. नंतर आशियाने पूर्व तिमोर म्हणजे या देशाला 11वा सदस्य म्हणून स्वीकारण्यास सहमती दर्शवलेली आहे. आतापर्यंत 10 देश होते आणि ही हा 11वा देश आहे, म्हणजे विचारू शकता 11वा देश कोणता आहे, पूर्व तिमोर, ह्या ब्रिट्स मध्ये विचारू शकता. नंतर 17वी G20 शिखर परिषद 2022 मध्ये कुठे झालेली, बाली इंडोनेशियामध्ये झालेली आहे, हे आपण बघितलं. नंतर तर 18वी जी काही G20 शिखर परिषद आहे 2023 ची, ती भारतामध्ये होणार आहे. नंतर स्पॅनिश चित्रपट डायरेक्टर जे कार्लोस सोरा यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. नंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना आयसीसीच्या ज्या T20 विश्वचषक 2022 चा जे संघ बनवलेला आहे, सर्वात व्हॅल्युएबल म्हणजे व्हॅल्युएबल टीम मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा. नंतर आदिवासी स्वातंत्र्य बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ जे काही 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन किंवा जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, हे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे, तरी लक्षात ठेवा 15 नोव्हेंबर हा जनजाती गौरव दिवस किंवा आदिवासी गौरव दिवस. नंतर अमेझॉन कंपनी जी आहे ती 1 ट्रिलियन मार्केट कॅप म्हणजे 1 ट्रिलियन डॉलर असणारी मार्केट कॅप गमवणारी पहिली कंपनी बनलेली, म्हणजे ती ऑलरेडी तिचं तेवढं वर्थ होतं, तिची संपत्ती होती, परंतु तिने तिची संपत्ती कमी झालेली आहे, म्हणजे तिची व्हॅल्युएशन कमी झालेली आहे, ती पहिली कंपनी, लक्षात ठेवा. नंतर विवेक जोशी यांचं काय आरबीआयचे जे केंद्रीय मंडळ आहे त्याच्यावरती डायरेक्टर म्हणून नियुक्ती झालेली आहे, विवेक जोशी यांची आरबीआयच्या केंद्रीय मंडळावरती संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर नावी टेक्नॉलॉजीजने MS धोनीला ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे, ब्रँड अँबेसेडर नावी टेक्नॉलॉजीजने. नंतर इजिप्त मधील जे काही शर्म अल शेख आहे इथं COP27च्या बाजूला भारत आणि स्वीडन यांनी लीड आयटी शिखर परिषदेचं आयोजन केलेलं होतं, म्हणजे COP27 ही परिषद झालेली होती इजिप्त मधील शर्म अल शेख या ठिकाणी. नंतर त्याच ठिकाणी काय झालंय, COP27 मध्ये भारताने जे इन अवर लाईफ लाईफ टाईम ही मोहीम सुरू केलेली आहे, तर या मोहिमेमध्ये कोणी कोणी सहभाग घेतला, म्हणजे कोणाकोणा सहकार्य आहे, तर पहिल्या सर्वात महत्वाचं नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल हिस्ट्री, नंतर जे काय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालय भारताचं आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP, तर तिघांनी मिळून ही इन अवर लाईफ टाईम ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमध्ये काय म्हणजे काय कल्पना आहे नेमकी, तर या मोहिमेमध्ये 18 ते 23 वर्ष वयोगटातील जे तरुण आहेत त्यांना शाश्वत जीवनशैलीचा संदेशवाहक बनण्याची कल्पना आहे, हे या मोहिमेचा उद्देश आहे. नंतर राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ जे नॅशनल मिनरल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी जे काय चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन्स पुरस्कार मिळवलेला आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ. नंतर गगन नारंग, मेरी कोम, पीवी सिंधू आणि मीराबाई चानू यांचे जे काही इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या ऍथलेटिक्स कमिशनच्या सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. गगन नारंग जे आहे ते शूटिंग मध्ये, मेरी कोम बॉक्सिंग मध्ये, पीवी सिंधू बॅडमिंटन मध्ये, मीराबाई चानू वेटलिफ्टिंग मध्ये, लक्षात ठेवा. ते चार चारही चारींचे नाव लक्षात ठेवा, कोणाकोणाचे पर्यायामध्ये विचारू शकतात मल्टीलाइनर मध्ये. नंतर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस जो आहे, इंटरनॅशनल टॉलरन्स डे, हा 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. नंतर प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची ओळख किंवा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 16 नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. नॅशनल
राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो हा. तर हा दिवस जे देशातील स्वतंत्र आणि जबाबदार प्रेसची उपस्थिती दर्शवतो. आणि आता प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, आता याची ओळख म्हणजे काय, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया काय करते नेमकं, त्याची कार्य काय आहे, तर जे काही वृत्तपत्र त्यांच्या अहवालाची गुणवत्तेची तपासणी करते आणि पत्रकारितेच्या क्रियाकलापांवरती नियंत्रण ठेवते. नंतर आता प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना कधी झालेली आहे, 4 जुलै 1966 ला झालेली आहे. आणि त्याचं मुख्यालय कोणतं आहे, तर नवी दिल्ली हे मुख्यालय आहे. आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत, तर श्रीमती न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई आहे, ह्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आहेत. नंतर भारतामध्ये दरवर्षी 15 ते 21 नोव्हेंबर जो आहे हा कोणता सप्ताह म्हणून साजरा केला जातो, तो राष्ट्रीय नवजात सप्ताह, न्यू बॉर्न जे काही बेबीज असतात त्यांच्यासाठी हा नवजात सप्ताह म्हणून साजरा केला जातो, राष्ट्रीय नवजात सप्ताह 15 ते 21 नोव्हेंबर. नंतर पॉवर सिस्टीम ऑपरेशन कॉर्पोरेशनचं आता नवीन नामकरण झालेलं आहे, कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड या नावाने आता ती जी ही कॉर्पोरेशन ओळखले जाणार आहे, लक्षात ठेवा. नंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश आहे, ठीक आहे. माझे जे काही चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर होते अरविंद विरमानी, यांची नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे, हे पण लक्षात ठेवा, अरविंद विरमानी. नंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष, त्यामुळे लक्षात ठेवा. आता नीती आयोग, नीती आयोगाची स्थापना 2015 मध्ये झालेली आहे आणि त्याचे सध्याचे उपाध्यक्ष आहे सुमन बेरी. हा प्रश्न विचारला गेला आहे, आता त्याचे नीती आयोगाचे सीईओ विचारू शकतात परमेश्वरन अय्यर, ते लक्षात ठेवा. नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत, परमेश्वरन अय्यर आहे. नंतर आता 2000 वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस मध्ये काय, 2023 मध्ये भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याचा अंदाज आहे. नंतर नासाचं मिशन एक आर्टेमिस 1 मिशन हे कोणत्या अंतराळ संस्थेचं आहे, तर नासाचं आहे आर्टेमिस 1 मिशन. नंतर ब्राझिलियन ग्रांड प्रिक्स जी आहे ती कोणी जिंकले, ते मर्सिडीजचा नवीन ड्रायव्हर आहे जॉर्ज रसेल, त्याने जिंकलेली आहे ती ब्राझिलियन ग्रांड प्रिक्स. हा मागच्या सिंगापूर विचारलेलं, सौदी अरेबियन विचारलेलं आहे, त्यामुळे ब्राझिलियन ग्रांड प्रिक्स पण विचारू शकतात. नंतर पॅरिस जी ऑलिम्पिक 2024 ला होणार आहे, पॅरिस ऑलिम्पिक तिचं शुभंकर म्हणून फ्रिजियन कॅप या शुभंकराची निवड झालेली आहे, फ्रिजियन कॅप. नंतर भारत सरकार जे काही जी काही जी नॅन्टी नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे. तिचा उद्देश काय होता, तो जीएसटी जे काही नफाखोरी म्हणजे जे काही प्रॉफिट मिळायचं त्याच्या विरोधात हे वॉचडॉग होती, म्हणजे काही कसं करायचं, जीएसटी आपण रद्द व्हावा किंवा जीएसटी जरी म्हणजे आपल्यावर लागू नये म्हणून वेगवेगळे मार्ग शोधायचे, त्यासाठी लक्ष देण्यासाठी ही होती नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी, परंतु ती रद्द करण्यात आलेली आहे. आणि जी काही कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आहे तिच्यामध्ये ते आता समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर कॉम्पिटिशन ऍक्ट जो आहे तो एमआरटीपी ऍक्टला रिप्लेस करण्यासाठी कॉम्पिटिशन ऍक्ट निर्माण करण्यात आला होता, त्याच्या अंतर्गत ही संस्था आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये आता ते समाविष्ट करण्यात येणार आहे. नंतर हरियाणामध्ये कुरुक्षेत्र येते 19 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. नंतर आता उत्तराखंड उच्च न्यायालय जे ते आता नैनितालला होतं पहिले, तर ते हल्द्वानीला हलवण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण की असे प्लेसेस जे चेंज होतात ते पण चर्चेमध्ये असतात हे वेगळे, आता हल्द्वानी हे प्लेस लक्षात ठेवा जिथं उत्तराखंड उच्च न्यायालय आता एस्टॅब्लिश होणार आहे. नंतर अबू धाबीमध्ये प्रथम ग्लोबल मीडिया कॉंग्रेसचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संध्या देवनाथन यांची मेटा न्यू इंडिया आहे च्या प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे. संध्या देवनाथन मेटा ही जी आहे फेसबुकची पॅरेंट म्हणजे फेसबुकच्या ऐवजी आता मेटा नाव आलेलं आहे, ठीक आहे. नंतर डॉक्टर सी व्ही आनंदा बोस जे यांची पश्चिम बंगालच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे, हे पण लक्षात ठेवा. नंतर फिफाचे जे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा जियानी इन्फॅन्टिनो यांची निवड झालेली आहे, जियानी इन्फॅन्टिनो फिफाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवडून येणार आहे. नंतर जिओ स्मार्ट इंडिया 2022 शिखर परिषद आहे, तिचं हैदराबादमध्ये उद्घाटन झालेलं आहे. कुठे झालेली होती ती, हैदराबादमध्ये. नंतर युद्ध अभ्यास हा जो काही लष्करी सराव आहे तो दोन देशांच्या दरम्यान आहे, तर भारत आणि अमेरिका, आणि तो कुठे पार पडला या वर्षी, तर उत्तराखंड या ठिकाणी पार पडलेला आहे, लक्षात ठेवा. युद्ध अभ्यास भारत अमेरिका दरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे, ठीक आहे. नंतर जे काही टेबल टेनिस पटू आहे अजिंक्य शरद कमल, याची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या ऍथलीट कमिशन मध्ये निवड झालेली आहे.
आणि तो अशा कमिशनला निवडून आला पहिला भारतीय खेळाडू आहे अजंता शरद कमळ. ठीक आहे, त्यानंतर शिवा नरवालने जे काही 10 मीटर एअर पिस्तूल आहे त्या स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर हा कशी संबंधित लक्षात ठेवायचं, शिवा नरवाल हा खेळाडू 10 मीटर एअर पिस्तूल च्या संबंधित आहे. ठीक आहे, म्हणजे शूटिंगच्या संदर्भात आहे. तर त्याचं क्रायटेरिया कोणता आहे, तर तो 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये म्हणजे एअर पिस्तूल मध्ये भाग घेतो. ठीक आहे, त्यानंतर स्वित्झर्लंडने आपल्याला हरवून टेनिस मधील पहिलं बिली जीन किंग कप विजेतेपद पटकवलेलं आहे. पण ही कशाशी संबंधित आहे, टेनिसशी संबंधित हा कप आहे. तर कोणी कोण जिंकलेलं, तर स्वित्झर्लंड जिंकलेलं आहे. कोणाला हरवून, तर ऑस्ट्रेलिया हरवून. नंतर 18 नोव्हेंबर हा निसर्गोपचार दिन म्हणून साजरा केला जातो, नॅचरोपॅथी डे म्हणून साजरा केला जातो. 18 नोव्हेंबर नॅचरोपॅथी डे. नंतर यूएन जनरल असेंब्लीने 18 नोव्हेंबर हा जो बाल लैंगिक शोषण अत्याचार व जैविक अत्याचार आणि हिंसेपासून बचाव आणि उपचारासाठी जागतिक दिवस म्हणून घोषित केलेला आहे यूएन जनरल असेंब्लीने 18 नोव्हेंबर हा. जनरल नंतर पुढचे भारतीय बास्केटबॉलपटू आहे दिग्गज अब्बास मुंतासिर यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालेलं आहे. आता विचारू शकतात अब्बास मुंतासिर कोणत्या खेळाशी निगडीत होते, तर बास्केटबॉल या खेळाशी निगडीत होते. नंतर रिहॅब नावाचे जे काही प्रकल्प आहे, म्हणजे रिहॅब म्हणजे काय, रिड्युसिंग एलिफंट ह्युमन अटॅक्स युजिंग बीज, हा जो प्रकल्प आहे तो कोणत्या राज्याचा आहे, तर तो कर्नाटक राज्याचा आहे, हे लक्षात ठेवा. नंतर भारतातील पहिलं हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क कोणत्या राज्याने केलं आहे, तर तामिळनाडूने सादर केलेलं आहे. लक्षात ठेवा, हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क सादर करणारे पहिले राज्य कोणतं आहे, तर तामिळनाडू. नंतर त्रिपुराचे जे काही मुख्यमंत्री माणिक शहा यांनी अमर सरकार पोर्टल लॉन्च केलं आहे. या पोर्टलचा उद्देश काय आहे, हे जे पोर्टल आहे ते लोकांना त्यांच्या समस्या आणि तक्रारी ग्राम समितीच्या अधिकाऱ्यांमार्फत नोंदवण्यास मदत करणारे अमर सरकार पोर्टल त्रिपुरा. ठीक आहे, नंतर जे चीफ इलेक्शन कमिशनर आहे भारताचे श्री राजीव कुमार यांना नेपाळमधील निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. नंतर कोमोरस मधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर बंडारू विल्सन बाबू यांची नियुक्ती झालेली आहे. कोमोरस मधील राजदूत बंडारू विल्सन बाबू. नंतर भारताने जे एक्सेलन्स इन फॅमिली प्लॅनिंग लिडरशिप म्हणजे एक्सेल हा पुरस्कार जिंकलेला आहे, ते लक्षात ठेवा. नंतर कार्लोस अल्काराज हा जगातील सर्वात तरुण म्हणजे 1 नंबरला येणारा खेळाडू ठरलेला आहे, कार्लोस अल्काराज, लक्षात ठेवा. नंतर जागतिक शौचालय दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो, 19 नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो 19 नोव्हेंबरला. नंतर केम्ब्रिज डिक्शनरीने होमर ला वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेलं आहे. होमर कोणा होमर याला वर्ड ऑफ द इयर 2022 हा वर्ड म्हणून घोषित केलेला आहे, कोणी, केम्ब्रिज डिक्शनरीने. नंतर भारत कोणत्या देशासोबत यंग प्रोफेशनल स्कीम सुरू करणार आहे, युके सोबत म्हणजे युनायटेड किंगडम सोबत यंग प्रोफेशनल स्कीम. नंतर विवाह कायद्याचा आदर म्हणजे रिस्पेक्ट फॉर मॅरेज ऍक्ट हा कोणत्या देशाशी संबंधित आहे, युएसएशी संबंधित आहे, रिस्पेक्ट फॉर मॅरेज ऍक्ट. नंतर 2022 मध्ये ईशान्य ऑलिम्पिक खेळांच्या जी सेकंड एडिशन आहे ती कुठे कोणत्या राज्याने आयोजन केलं आहे, तर मेघालय राज्याने आयोजन केलेलं आहे. नंतर कोणत्या संस्थेने डिजिटल शक्ती अभियान 4.0 म्हणून सुरू केले, डिजिटल शक्ती राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेलं आहे, डिजिटल शक्ती अभियान 4.0. नंतर नॅशनल पेन्शन सिस्टीम ट्रस्ट म्हणजे NPS ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, सूरज भान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, नॅशनल पेन्शन सिस्टीम ट्रस्ट. नंतर कोणत्या राज्याने आपल्या टेक समिटच्या रौप्य महोत्सवी आवृत्तीचे आयोजन केलेले आहे, तर कर्नाटकने. ठीक आहे, अलीकडे नीती आयोगाचे चौथे पूर्णवेळ सदस्य म्हणून आपण बघितलं आताच की अरविंद वीरमणी यांची निवड झालेली आहे. नंतर कोविड निर्बंधाच्या वाढीव कालावधीत भारताला भेट देणाऱ्या परक्यांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशातून होती, तर युएसए मधून, संयुक्त राष्ट्र राज्य अमेरिकेमधून. तर भारताने COP27 बाजूने लीड आयटी समिट कोणत्या देशासोबत आयोजित केली, आपण बघितलं इजिप्तमध्ये ती स्वीडनने आयोजित केलेली होती. ठीक आहे, स्वीडन सोबत आयोजित केली होती इजिप्तमध्ये. ठीक आहे, आर्टिमिस हे आता आपण आर्टिमिस इयर 1 बघितलं कोणत्या संस्थेचं होतं, ते नासाचं, मग त्यामुळे ऑब्व्हियसली ते काय ते मून रॉकेट आहे. आणि ते कोणाचं, नासा ही जी संस्था आहे ती संयुक्त राष्ट्र अमेरिकेची म्हणजे युएसएची आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली युएसएने ते प्रक्षेपित केलेलं आहे.
नंतर त्या खात्याचं नाव काय, जे एखाद्या बँकेत दुसऱ्या बँकेच्या नावाने असतं त्याला ओस्ट्रो खातं असं म्हटलं जातं. नंतर कोणता देश साइट्सच्या पक्ष्यांच्या 19व्या परिषदेचे यजमान आहे, पनामा जी साइट्स जी आहे, साइट्सचा लॉन्ग फॉर्म आहे कॉन्फरन्स ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर्ड स्पेसिस. ठीक आहे, ही जी काही परिषद आहे ते यजमान कोण आहे, तर पनामा हा देश आहे. नंतर जागतिक लोकसंख्या संभावना म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टसच्या 2022 नुसार नोव्हेंबर 2022 पर्यंत जगाची लोकसंख्या 8 दशलक्ष होणार आहे. म्हणजे 15 नोव्हेंबर 2022 ला ती 8 दशलक्ष झालेली आहे, लक्षात ठेवा. द G20 शिखर परिषद 2022 मध्ये कोणत्या देशाने जस्ट एनर्जी ट्रान्झिशन पार्टनरशिप वर स्वाक्षरी केलेली आहे, तर इंडोनेशिया या देशाने या पार्टनरशिप वर स्वाक्षरी केलेली आहे. कोणत्या जागतिक गटाने ग्लोबल शील्ड विमा उपक्रमाची घोषणा केलेली आहे, तर G7 आणि G20 या दोन जागतिक गटाने ग्लोबल शील्ड विमा उपक्रमाची घोषणा केलेली आहे. नंतर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स नुसार हवामान शमन करण्यात कोणता देश आघाडीवरती आहे, तर डेन्मार्क हा जो देश आहे तो क्लायमेट शमन म्हणजे जे काही क्लायमेट रेझिलियन्स आहे ते करण्यामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. नंतर कोणते भारतीय सशस्त्र दल जे प्रस्थान सशस्त्र ते आपण बघितलं, भारतीय नौदल. नंतर भारताने अलीकडे कोणत्या गटाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान निधीसाठी 5 दशलक्ष US डॉलर योगदान देण्याची घोषणा केली, तर आशियान या संस्थेसाठी. त्यानंतर राष्ट्रीय हायड्रोजन मिशन कधी सुरू करण्यात आलं, तर 2021 ला. राष्ट्रीय हायड्रोजन मिशन जे आहे ते 2021 ला सुरू करण्यात आलेलं आहे, 2021 ला. ठीक आहे, त्यानंतर कोणत्या राज्याने हिंसेचा गौरव करणारे शस्त्र आणि गाण्यांच्या सार्वजनिक प्रदर्शनावर पूर्ण बंदी घातलेली, तर पंजाब राज्याने ती बंदी घातलेली आहे. नंतर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या 53व्या जी आवृत्ती, त्याचे यजमान राज्य कोणतं आहे, गोवा. जनरली आयफा जे अवॉर्ड्स आहे ते जनरली गोवा या राज्यामध्येच दिले जातात. नंतर नो मनी फॉर टेरर परिषदेचे यजमान कोणत्या देश आहे, तर भारताने ही परिषद आयोजित केलेली आहे, नो मनी फॉर टेरर. नंतर भारताचे जे मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आहे तो कोणत्या राज्यामध्ये विकसित केलं जाणार, तमिळनाडूमध्ये. तर कोण करणार आहे, म्हणजे चेन्नईमध्ये कोण करणार आहे, तर रिलायन्स इंडस्ट्रीज ही इंडस्ट्री हे मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क विकसित करणार आहे. नंतर पंतप्रधानांनी कोणत्या राज्यामध्ये ONGC च्या यू फील्ड ऑनशोअर सुविधांचे उद्घाटन केलेलं आहे, आंध्र प्रदेशमध्ये. नंतर भारतीयांमध्ये दिसणार जे आर्टिमिसिन मीन आहे ते औषध कोणत्या म्हणजे आधारावरती येतं, मलेरियावरती आधारित आहे. नंतर कोणत्या देशाने HOMS-17 आणि MONSTER-17 असं प्रक्षेपित केलेलं आहे, तर तो देश आहे उत्तर कोरिया. हा प्रश्न विचारला गेलेला आहे, उत्तर कोरियाने हॉम्स सॉन्ग कोणत्या म्हणजे देशाशी संबंधित आहे, तर तो आहे उत्तर कोरिया. नंतर जागतिक बाल दिन, आता याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही, राष्ट्रीय बाल दिन हा 14 नोव्हेंबरला असतो, जागतिक बाल दिन हा 20 नोव्हेंबरला असतो. तर याचा जे काही थीम आहे ती काय आहे, समावेश प्रत्येक मुलासाठी, म्हणजे इन्क्लुजन फॉर एव्हरी चाइल्ड, ही जी जागतिक बाल दिनाची थीम आहे. लक्षात ठेवा, जागतिक बाल दिन 20 नोव्हेंबर, राष्ट्रीय बाल दिन 14 नोव्हेंबर. नंतर नुकतेच उद्घाटन झालेले कामेंग हायड्रो पॉवर स्टेशन कोणत्या राज्यामध्ये, तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये कामेंग हायड्रो पॉवर स्टेशन. नंतर कोणत्या संस्थेने हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक ऑन इंडियन स्टेट 2021-22 जारी केलेले आहे, तर ती RBI ने जारी केलेले आहे, लक्षात ठेवा. नंतर बाल लैंगिक शोषण आणि अत्याचार आणि हिंसेपासून बचाव उपचारासाठी जागतिक दिवस, तरी आपण बघितलं ऑलरेडी ते 18 नोव्हेंबर या दिवस हा बाल लैंगिक शोषण व अत्याचार आणि हिंसेपासून बचाव आणि उपचारासाठी जागतिक दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे 18 नोव्हेंबर. तर अशा प्रकारे आपण 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान घडलेल्या सर्व चालू घडामोडींचा आढावा घेतलेला आहे, शॉर्ट मध्ये आढावा घेतलेला आहे. फक्त हा जो व्हिडिओ आहे तर रिव्हिजन पर्पज साठी किंवा वन लाइनर जे क्वेश्चन्स त्यांच्यासाठी आहे. जर तुम्हाला डिटेल्स मध्ये बघायचे असेल, तुम्ही ते नेटवरून सर्च करून याच्या म्हणजे त्याच्या संबंधित जेवढे काही जे काही बीट्स आहेत ते संबंधित तुम्ही स्वतः थोडं सर्च करा, आणि काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्या संबंधित बघू शकता. काही अडचण असेल ह्या व्हिडिओ संबंधी तर तुम्ही ते विचारू शकता, ते
डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक पण दिलेली आहे, इंस्टाग्रामची आयडी पण दिलेली आहे, फेसबुक, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सोशल मीडियावरती तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इफ यू लव दिस व्हिडिओ, देन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल महेश पगार अकॅडमी. धन्यवाद.